केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून नारायण राणेंवर टीका केली आहे. शिवसेनेच्या या आरोपांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केलाय. फुग्याला भोग तुमच्या पडलं आमच्या नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय. सुद्धा राणे साहेबांचं वाक्य चुकलं, राणे साहेबांचं वाक्य चुकलं असं जे म्हणणं सुरू केलंय, मला असं वाटतं की ते वाक्य एकदा पुन्हा एकदा मला म्हणायला लागेल. हा, उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत हा संदर्भ देताना चुकले हे झाकण्यासाठी. राणेसाहेब जे बोलले की जर मी शेजारी असू तर एक थोबाडीत मारली असते, मग ते थोबाडीत मारायला उद्या मातोश्रीवर जाणार असं म्हणाले, शोधून त्याला थोबाडीत मारतो असं म्हणाले. जर मी शेजारी असतो तर मुख्यमंत्री असून एवढं कळत नाही का असं मी थोबाडीत मारली असती, हा एक कॉमन संवाद आहे. एक लावून दिली असती हा कॉमन संवाद आहे. त्याचं इतकं टोक गाठलं गेलं मीडियाकडून सुद्धा. मीडियाने सारखं कसे राणे चुकले, कसे राणे चुकले, कसे राणे चुकले. राणेंची एक भाषा आहे, राणेंची एक शैली आहे. तसंच ते पुढे म्हणाले, भाजप कधीही मनात खुन्नस ठेवून लॉंग टर्म काम करत नाही. रात गई बात गई, राणेंना जामीन झालेला आहे. राणेंची खूप तब्येत बिघडली, जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आलं. हे अमानवी होतं, त्यांचं बीपी वाढलं होतं, त्यांना कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही. 2.5 तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आलं. हे अत्यंत अमानवी आहे. ते एखाद दिवस आराम करतील, शुगर बीपी नॉर्मल झालं की बहुधा उद्या यात्रा सुरू होईल असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.